पहिला बॉल बॅटचा स्लाइडचा वेत, एक सिंगल ने स्कोरबोर्ड ओपन होताना पाहायला मिळते देवांग टीमचं। या वेळेस देखील फटका चांगला आहे, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे, मिळतील चार रन चौकार। या वेळेस देखील फटका चांगला आहे, चांगली फिल्डिंग होती हर्षच्या दरम्यान आणि तोपर्यंत एक रन या वेळेस कंप्लीट होते, एक रन आतापर्यंत रन होता स्कोरबोर्डवर सहा रन। या वेळेस देखील आपण पाहू शकाल एक रन कंप्लीट होताना पाहायला मिळते, सात रन आतापर्यंत होत आहेत। या वेळेस देखील इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय, दोन रन जरूर कंप्लीट होत आहेत, तिहेरी रनचा कॉल, तोपर्यंत दोनच धावा पूर्ण होत आहेत, दुहेरी रन आतापर्यंत नऊ धावा होत आहेत, शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधला, पॉवर प्लेच आहे, पहिल्या षटक आतापर्यंत नऊ रन खर्च केल्यात। यावेळेस देखील आणखीन एक देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू जाईल शॉर्ट कव्हर मधून डीप कव्हरला, फिल्डर धावतोय, तोपर्यंत दोन रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात। एक ओव्हरचं खेळ आतापर्यंत कंप्लीट होतं आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर दिबांग इलेव्हन टीम बिनगडी बाद अकरा रन। तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल, यावेळेस देखील लाईन चांगली होती हलक्या, त्याने फक्त सन्मानरित्या स्ट्रोक केला, तोपर्यंत एक रन। तर यावेळेस देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये एक रन खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते, शांतमय क्रिकेट मैदानामध्ये अंकित सर पाहायला मिळते, कारण आतापर्यंत 30 प्लस टार्गेट कोणती टीम करत नाही। यावेळेस देखील फटका चांगला आहे, आतापर्यंत तीन सामने आपण पाहिले, त्या तीन सामन्यांमध्ये ज्यांनी ज्या टीमने पहिला टॉस जिंकला, फिल्डिंग ज्यांनी स्वीकारली, त्याच टीमने सामने जिंकलेत, म्हणजे या खेपट्टीवर जर आपण पाहिलं तर चेसिंग होत नाही, परंतु असं नसतं, आपण जर पाहिलं
तर ज्या प्रकारे सुरुवातीच्या पहिल्या इनिंग मध्ये देखील ज्या प्रकारे धावा येतात त्याच धावा पूर्ण करण्याची धमक देखील असावी लागते सेकंड इनिंग मध्ये, तेव्हा सामना जिंकतो। परंतु आतापर्यंत 15 रन होत आहेत, 3 बॉलचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे। यावेळेस देखील लाईन चांगली होती, टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली, डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। एक चांगलं प्रात्यक्षिक कामेश नाईकच्या दरम्यान, कारण प्रत्येक डॉट बॉल यावेळेस वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये आणेल फ्रेंड्स इलेव्हन या टीमला। यावेळेस देखील फटका चांगला आहे, रनआउटची संधी, फेकी चांगली होते, गॅदर चांगला आणि बॅट्समनला दिला जाते परतीचा इशारा। न्यू बॅट्समन मनोज नाईक आणि यंदा संघामध्ये चांगली कामगिरी या खेळाडूच्या दरम्यान राहिली, परंतु आज कशा प्रकारचा खेळ करेल कारण ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून या खेळाडूची निवड झाली देवांग इलेव्हन या टीममध्ये। शेवटचा एक बॉल शिल्लक या ओव्हरमधला, यावेळेस देखील रनआउटची संधी, तोपर्यंत 1 रन यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळते। 1 रन ने आतापर्यंत 16 रन स्कोरबोर्डवर होतात। 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 16 रन 16। वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका। ओव्हर नंबर 3 बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होते, पहिलाच बॉल फटका चांगला आहे, तोपर्यंत 1 रन जरूर कंप्लीट झाले। फिल्डर थोडासा फंबल होतोय आणि जिथे फक्त एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा खर्च होतात, मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस देखील फटका चांगला आहे, पॉइंटला फिल्डर आहे, चेंडू जज करेल, तोपर्यंत 1 रन कंप्लीट होते, 19 रन्स आतापर्यंत होत आहेत। यावेळेस देखील मनोज नाईकच्या बॅटमधून हा स्ट्रोक चांगला होता, परंतु अमर त्या ठिकाणी तैनात आणि बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा।
तन्वी बॅट्समन सागर डोबे आणि आतापर्यंत तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे ओव्हर मधला. मोठे स्ट्रोक लगवावे लागतील सागर डोबेला देखील. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, जजमेंट चुकलं परंतु फिल्डरचं बॅकअप चांगलं राहिलं. तोपर्यंत एक रन यावेळेस कंप्लीट केली. स्ट्रायकिंग बॅट्समन आहे सागर, हलक्या त्याने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या दिशेने फटका खेळला होता. शेवटचा एक बॉल शिल्लक, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, एक रन मिळाली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट होता आणि तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर रन होतात त्या म्हणजे 22 रन. तर बॉलिंग मार्कवर भावेश नाईक, जेलची संधी होती परंतु जजमेंट चुकलं. तोपर्यंत एक रन सागरच्या दरम्यान, 23 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फ्रेंड्स 11 धारावीया टीमने टॉस जिंकला होता, त्यानंतर फिल्डिंग त्यांनी स्वीकारली, परंतु घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना तो त्यांचा निर्णय योग्य ठरेल की काय या मॅचमध्ये. फटका चांगला आहे, प्रयत्न थोड़ा सा चांगला राहिला आहे. बॅकअप साठी फिल्डर येतोय, तोपर्यंत एकच रन यावेळेस कंप्लीट केली जाते. यावेळेस देखील बिगिट या इनिंग मधला पहिला षटकार इन ऍक्शन मोड मध्ये सागर डोबे. यावेळेस देखील हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती, चांगलं कमबॅक 22 दरम्यान. तीस रन आतापर्यंत, हा चौथा सामना आहे आणि चौथ्या सामन्यामध्ये पहिल्यांदा 30 रन होत आहेत. यावेळेस देखील बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव स्वरूपाचे, लाजवाब कमबॅक. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. यावेळेस देखील हलक्या त्याने एक रन यावेळेस कंप्लीट होते. चार ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते आणि चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 31-31 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर पाहायला मिळतात. थर्टी वन 31 रन आतापर्यंत होतात.
तर शेवटची ओव्हर बॉलिंग मार्कवर यावेळेस आमंत्रित केलंय हर्ष नाईकला. फुल टॉस बॉल, या फुल टॉस बॉलवर चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे. सागरच्या दरम्यान हा दुसरा षटकार. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं यावेळेस हर्ष नाईकचं. शॉर्ट ऑफ लेंथ होता, भिरकावून दिलाय, फक्त स्वीट साऊंड ऐकायला मिळाला आतापर्यंत या दोन बॉलवर बॅट्समनच्या दरम्यान. चांगली जेके होते, चांगलं गॅदर होतंय. थर्टी एट 38 रन आतापर्यंत होतात. आतापर्यंत हा चौथा सामना मैदानामध्ये रंगलाय आणि चौथ्या सामन्यामध्ये पहिल्यांदा उच्चांक थोडासा होताना पाहायला मिळतोय. 38 रन. इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक रन जरूर कंप्लीट होते. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, एक रन जरूर कंप्लीट होते. दुहेरी रनच प्रात्यक्षिक आणि बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. तर 40 रन आतापर्यंत होतात. यावेळेस देखील सरळच्या दिशेने फटका टोलावला आहे, फिल्डर तैनात आहे कामेश. तोपर्यंत दोन रन यावेळेस कंप्लीट होतात. 42 रन 42. यावेळेस देखील या बॉलवर फटका चांगला आहे, टिपला जातोय हा झेल. एका इनिंगचा खेळ होते, 42 रन स्कोरबोर्ड वर आणि 43 रनच लक्ष असेल टीम फ्रेंड्स इलेव्हन या टीम समोर. तर टॉस साठी यायचं आहे. तर मनोहर ग्रुप 5151 आणि समर 11 आपण टॉस साठी यायचं आहे.
तर लवकरात लवकर फिल्डिंग लावा देवांग 11। तर मॅच स्टार्ट होते आणि बॉलिंग मार्कवर दशरथ भोईर स्ट्राइकिंग बॅट्समन आहेत, संजय पाटील फटका चांगला आहे। तोपर्यंत एक रन यावेळेस कंप्लीट होते आणि पाहता पाहता दोन धावा देखील यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तेही रनचा कॉल आणि जिथे फक्त एकच धाव होती तिथे मात्र तीन धावा, लाजवाब रनिंग। तीन रन आतापर्यंत ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात। 43 रनचं लक्ष अजूनपर्यंत, 40 रन कंप्लीट करायचे आहेत 29 बॉल मध्ये। यावेळेस देखील क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा बॉल ही खासियत आहे दशरथ भोईर यांची, कारण 40+ ते बॉलर आहेत, अनेक वर्ष चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले आणि नवी मुंबई 40+ क्रिकेट कुरुक्षेत्रामध्ये एक चांगली भूमिका सातत्याने राहिली। यावेळेस देखील एक लाजवाब स्ट्रोक, इन साइड आउट स्ट्रोक खेळलाय, चेंडू जाईल डीपेक्षा कव्हरला, मिळतील 4 रन चौकार।
फुल टॉस पद्धतीचा बॉल भिरकावून दिलाय, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल, आणखीन एक चौकार, बॅक टू बॅक दोन चौकार इन ऍक्शन मोड मध्ये गणेश नाईक। यावेळेस देखील फटका चांगला आहे, मिस फिडिंग आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारचे चित्र ज्या ज्या वेळेस मैदानामध्ये घडतं त्या त्या वेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा कमी होतो, कारण फिल्डरच्या माध्यमातून मिस फिडिंग झाली तर त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स कमी होतो, कारण अनेक अपेक्षा असतात बॉलरला फिल्डरकडून। तेरा रन आतापर्यंत होत आहेत, अजूनपर्यंत 30 रन 25 बॉल मध्ये पूर्ण करायच्यात। यावेळेस देखील लाईन चांगली होती, बॅट्समनला प्रभावित केलं, 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 रन। तर बॉलिंग मार्क वर सेकंड ओव्हर, बॉलर कोण आहे? सिद्धार्थ नाईक। यावेळेस पहिलाच बॉल, चांगली गोलंदाजी सिद्धार्थ नाईकच्या दरम्यान, यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी सिद्धार्थ नाईकच्या दरम्यान देखील राहिली, कारण आपण जर पाहिलं तर निकेत स्मृती चषक या स्पर्धेत देखील यंदाच्या हंगामात चांगली गोलंदाजी केली, या बॉलरने मोक्याच्या क्षणी सामना जिंकून दिला होता टीम आराध्या 11 धारावी या टीमला। लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल, फटका चांगला आहे, मिस फिडिंग होताना पाहायला मिळते, परंतु तोपर्यंत एकच रन, जास्तीत जास्त स्ट्राईक गणेश नाईककडे असणं खूप गरजेचं असेल, कारण चांगली बॅटिंग त्यांच्या दरम्यान आतापर्यंत राहिली, एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न केलाय आणि तेच प्रात्यक्षिक संजय पाटील देखील करतात, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक त्यांना रोटेट करून देतात ते। हे क्रिकेटमध्ये परिभाषा आहे की एखादा बॅट्समन ज्यावेळेस चांगली बॅटिंग करत असतो जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणे त्याला खूप गरजेचं असतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते। बॉलर पुन्हा एकदा सिद्धार्थ नाईक, स्ट्रोक चांगला आहे, एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट जरूर होते, एका सिंगलने आतापर्यंत 15 रन 21 बॉल मध्ये आतापर्यंत 28 रन ची गरज। मॅच मध्ये एक ट्विस्ट आहे, परंतु जर एखादा मोठा स्ट्रोक आला तरी या सामन्याचे चित्र बदलेल, या सामन्यामध्ये एक दबाव निर्माण होताना पाहायला मिळेल, मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तोपर्यंत। टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन 20 बॉल मध्ये 27 रन ची गरज। कोलर पद्धतीचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र रिलीज केलं, एक रन ने आतापर्यंत 17 रन 19 बॉल मध्ये आतापर्यंत 26 रन।
या वेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा बॉल, फटका चांगला आहे परंतु फिल्डर थोडासा फंबल, चांगला प्रयत्न त्याच्या दरम्यान राहिला। तोपर्यंत रन कंप्लीट होतात आतापर्यंत। दोन रन कंप्लीट होता है, 19 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी 24 रन ची गरज। फिल्डिंग लवकरात लवकर लावा टीम देवांग 11। बारा बॉल मध्ये आतापर्यंत 19 रन ची एक चांगली पार्टनरशिप या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या दरम्यान। 18 बॉल मध्ये 24 रनचं लक्ष। बॉलिंग मार्कवर दिनेश पाटील नामक बॉलरला आमंत्रित केलं। स्ट्रायकिंग यांना बॅट्समन आहे गणेश नाईक, जे आतापर्यंत झुंज देत आहेत टीमच्या विजयासाठी। पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर चांगला प्रयत्न सिद्धांतच्या माध्यमातून। रनआउटची देखील संधी आहे आणि बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा। तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेस आउटसाइड दिस ऑफ स्टंप भरपूर बाहेर चेंडू रिलीज केला, वाइड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला आणि बॅट्समन भावेश नाईक टीमचा आयकॉन खेळाडू। यावेळेस देखील आणखीन एक अवांतर चेंडू रिलीज केलाय। यावेळेस देखील एक रन यावेळेस कंप्लीट केली जाते, दुहेरी रनचा प्रात्यक्षिक, फेकी चांगली आहे आणि बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा। सत्रह बॉल मध्ये आतापर्यंत वीस रन ची गरज। बॅट्समन अमर मैदान मध्ये दाखल होतोय। यावेळेस देखील यस इट इज अ व्हाईट अवांतर धाव खात्यामध्ये ऍड केली जाते। 16 बॉल मध्ये आतापर्यंत 19 रन। यावेळेस देखील डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते। 15 बॉल मध्ये 19 रन ची गरज।
या वेळेस देखील फटका चांगला आहे, फिल्डर पोहोचेल, लाजवाब फिल्डिंग। तोपर्यंत दोन धावा या वेळेस पूर्ण केल्यात, चांगली फिल्डिंग अजूनपर्यंत। या वेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे, तोपर्यंत एक रन कंप्लीट होते। या वेळेस देखील फटका चांगला आहे, जजमेंट थोडस चुकलंय, परंतु प्रयत्न चांगला राहिलाय। तोपर्यंत दोन रन यावेळेस ऍड होतील, एकोणतीस रन आतापर्यंत होत आहेत, अकरा बॉल मध्ये चौदा रनची गरज। आकडू पद्धतीचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, मिसफिडिंग, बॅकअप चांगलं, तोपर्यंत दोन रन कंप्लीट केल्यात। या वेळेस देखील इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक रन जरूर कंप्लीट होते, आणि पाहता पाहता दोन धावा या वेळेस पूर्ण होत आहेत, दुहेरी रन आतापर्यंत। थर्टी थ्री, तेहतीस रन आतापर्यंत होत आहेत, नऊ बॉल मध्ये दहा रनची गरज। या वेळेस देखील आणखीन एक चांगला स्ट्रोक, एक रन कंप्लीट होते, सेकंड रन साठी कॉल, आणि तोपर्यंत दोन रन। आठ बॉल मध्ये सात रन, या वेळेस देखील बिग 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 इट तर जरूर केलं, परंतु दोन रन आतापर्यंत। जर आपण कृष्ण अंकित सर जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर दोन रन, दुसऱ्या बॉलवर दोन रन, तिसऱ्या बॉलवर दोन रन, चौथ्या बॉलवर तीन रन, पाचव्या बॉलवर दोन रन,
तर 9 बॉल मध्ये 10 रनची गरज, 7 बॉल 10 रनची गरज, 6 रनची गरज आहे, 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 रन। एक रन कंप्लीट खेले जाते, 6 बॉल मध्ये 5 रन की गरज, 6 बॉल मध्ये आतापर्यंत 5 रन की गरज, बॉलर सज्ज होते सागर, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वर झेल सोडलाय, हा विकेट जर संपादन केला असता तरी या मॅच मध्ये वर्चस्वाच्या भूमिकेमध्ये राहिला असता देवांग इलेवन संघ, कारण या विकेट साठी जाया विणलंय, या जाया मध्ये अडकवण्यासाठी एक मोठा संघर्ष करतात देवांग इलेवन टीम। हलक्या त्याने फक्त दिशा दिली, एक रन जरूर कंप्लीट झाली, 4 बॉल मध्ये आतापर्यंत 4 रन ची गरज, वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, यावेळेस देखील एक रन कंप्लीट केले जाते, 3 बॉल मध्ये आतापर्यंत 3 रन ची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करायचं आहे, कौतुक करावं लागेल, भावीच आतापर्यंत 12 बॉल मध्ये 16 या धावसंख्येवर खेळतोय, यावेळेस देखील फटका चांगला आहे, एक रन तर जरूर कंप्लीट होते आणि विजयाचा चौकार, कॉंग्रॅच्युलेशन टीम ऑफ फ्रेंड्स इलेवन, या सामन्याचा हिरो भावेश नाईक, तर भावेश नाईक आणि सागर ढोबे